आष्टा शहर आणि परिसरातील गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आणि नगरसेवक विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या आष्टा येथील श्री गणेश फाउंडेशन आष्टा यांच्या वतीने डवरी समाजातील कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी श्री गणेश फाउंडेशनचे संस्थापक विजय मोरे, नगरसेवक दीपक मेते पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, चैतन्य ढोले, शशिकांत भानुसे उपस्थित होते. यावेळी डवरी समाजातील प्रत्येक कुटुंबास प्रत्येक कुटुंबात 5 किलो गहू व 5 किलो तांदळाचे वाटप करण्यात आले. विजय मोरे म्हणाले, कोरोनामुळे आष्टा शहरातील अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडलेले. याचा विचार करून श्री गणेश फाउंडेशनने अशा कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. श्री गणेश फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना तांदूळ आणि गहू यांचे वाटप करण्यात येत आहे. दीपक मेते पाटील म्हणाले, आष्टेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विजय मोरे यांनी श्री गणेश फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य केले आहे. यामुळे अनेक गरिबांच्या जीवनात शिक्षण रूपी प्रकाश पडला आहे. महापूर काळातही श्री गणेश फाउंडेशनने पूरग्रस्तांना मोठी मदत केली होती. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन विजय मोरे यांनी डवरी समाजातील कुटुंबांना धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी नगरसेवक प्रभाकर जाधव म्हणाले, श्री गणेश फाउंडेशन नेहमीच कौतुकास्पद काम करत आहे. विजय मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी बाबासो जाधव, वारणानगर.